नमस्ते नमस्ते, 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 नमस्ते ओ हो नमस्कार अभिनेत्री देविका दफ्तरदार यांना आज आपण भेटणार आहोत देविका या चित्रपट अभिनेत्री तसंच काही नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केलेल्या आहेत देविका नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे नमस्कार थँक्यू सो मच <laughs> देविका तुझं नाव समोर आलं की सुमित्रा भावे आणि सुनील सुकटणकरांच्या चित्रपटाची आठवण येणं अपरिहार्य आहे तू वयाच्या कुठल्या टप्प्यावरती पहिला चित्रपट केलास किंवा के त्याच्या आधी पुण्यातलीच आहेस तू का काय मी पुण्याचीच आहे जन्म पुण्याचा शिक्षण पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले शाळा माझी पुण्याचीच त्यामुळे सगळं पुणेच आणि खरं म्हणजे सुमित्रा मावशी बरोबर खूप लहान वयापासून कामाला सुरुवात केली पाच चार पाच वर्षाची होते तेव्हा तिच्या शॉर्ट फिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा प्रवास तिथून सुरू झाला होता त्यानंतर पहिली माझी फीचर फिल्म जी तिच्याबरोबर केली ती म्हणजे देवराई तेव्हा साधारण काहीतरी दोन हजार तीनमध्ये वगैरे ती फीचर फिल्म केली असेल मी तर ती पहिली फीचर फिल्म आणि खरं म्हणजे ती असं काही अभिनय करायचा वगैरे असं काही डोक्यात नव्हतं मला मी भरतनाट्यम शिकत होते आणि मला डान्समध्ये करिअर करायचं होतं आणि अजूनही मला असं वाटतं की अरे डान्स राहिला आपला आपण अभिनय <laughs> क्षेत्रात जरी आलो असलो तरी तर डान्स हे खरं तर पॅशन होतं <laughs> माझं पण देवराई सुरू झाला सुमित्रा मावशीचा आणि अतुल कुलकर्णी त्यात होता सोनाली कुलकर्णी त्यात होती आणि कोणीतरी दुसरा रोल करणार होतो जो मी रोल केला त्याच्यामध्ये तो ऑलरेडी दुसरं कोणीतरी करणार असं ठरलं होतं सगळं फायनल झालं होतं आणि काहीतरी त्यांना असं वाटलं की नाही तरी आपण देविकाला ट्रायल देऊया का आणि देविका करेल का तर सुमित्रा मावशी मला म्हणले की करशील का तू ऍक्टिंग तुम्ही म्हटलं आतापर्यंत खरं तर कधी केलं नव्हतं आणि आय एम नॉट शुअर की मला जमेल का नाही मग अतुल होता जो मला तेव्हा असं म्हणाला की एक आपण ट्रायल देऊ एक सीन माझ्याबरोबर तू वाच आपण बघू तुला जमेल का आणि त्याच्याबरोबर एक सीन वाचला आणि मग त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही तूच तो रोल करायचा आणि खरं म्हणजे माझ्या वयापेक्षा थोडा मोठा वयाचा तो रोल होता मी लहान होते तेव्हा आणि बरोबर अतुल सोनाली मावशी असे सगळे खूप म्हणजे सिनियर आणि चांगले कलाकार सोबत होते त्यामुळे ते एक धडपणच होतं त्या सिनेमाच्या वेळेला पण त्यामुळे सुरुवात जी झाली ती खरं तर फीचर फिल्म्सना ना देवराई पासून झाली देवराई फीचर फिल्म जरी पहिली असली तरी तू त्या माहोल मध्येच मा लहानाची मोठी झालीस हो। सुमित्रा मावशीचे चित्रपट किंवा त्यांनी केलेले हो। शॉर्ट फिल्म हो। हे बघत बघतच त्या सगळ्या ग्रुप बरोबर तू मोठी झाली सासच झालं हो। का हो हो अर्थातच हो। कारण एकतर सुमित्रा मावशी माझी सख्खी मावशी लागते आणि त्यामुळे घरामध्ये ते सगळं वातावरण खूप लहानपणापासून माझा मामा स्वतः म्युझिक डायरेक्टर आहे त्यामुळे म्युझिकचं वातावरण होतं डान्सचं वातावरण होतं त्यानंतर गाणं माझ्या आजीपासून सगळ्यांना गाण्याची आवड होती सुमित्रा मावशी लिखाण करत होती हे सगळं करत होत होती त्यानंतर माझी आई स्वतः सुमित्रा मावशी बरोबर प्रोडक्शन सांभाळायची संपूर्ण त्यामुळं घरातलंच प्रोडक्शन आणि घरातच सगळ्या कल्चरची सुरुवात झाली आणि सुमित्रा मावशीचं असं ती सगळ्यांना खूप इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची म्हणजे तिच्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये अगदी छोट्या फिल्म्सपासून ते पुढे पुढे सुद्धा आम्ही अनेक छोट्या छोट्या रोल्समध्ये कामं हो केली म्हणजे फक्त ऍक्टिंग हा तेव्हा भाग नव्हता तर मला आठवतं की देवराईच्या आधी तिने एक सिरियल केली होती जी भेस बराबर नावाची दूरदर्शनसाठी सिरियल केली होती हिंदीमध्ये होती ती आणि तेव्हा मला तिच्याबरोबर काहीतरी करायचं होतं तर मी म्हटलं मी काहीतरी करते तुझ्याबरोबर तर ती म्हणली मग तू कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये काम कर तर भेस भेस बराबरला मी कॉस्ट्युम डिपार्टमेंट मध्ये काम केलं होतं त्यामुळे सगळ्यांचे कॉस्ट्युम्स बघायचे त्याची मॅनेजमेंट बघायची हे केलं होतं मग काही काळ नंतर मी तिला म्हणलं मला डान्स आवडतो मग मा म्हणलं मला डान्सशी रिलेटेड काही करता येईल का तर मग दहावी फळ मी कोरिओग्राफी केली होती दहावी नाच मी बसवले होते त्यामुळे नाच हा एक त्याच्यामध्ये कोरिओग्राफी खूप लहान होती हो खूपच खूपच शिकत होते फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये वगैरे असेल तेव्हा त्यामुळे कोरिओग्राफी केली होती आणि मग नंतर नंतर जसं जसं या क्षेत्रात इंटरेस्ट तयार झाला तसं तसं सुमित्रा मावशीकडून अनेक गोष्टी शिकत गेले तिचं ठामपणे असं म्हणणं होतं की अभिनय जरी करायचा असला दिग्दर्शन जरी करायचं असलं कॅमेरा जरी करायचा असला तरी तुम्हाला सिनेमाच्या अनेक गोष्टी माहिती असायला पाहिजेत ऍक्ट्रेस म्हणून तुला लाईटिंगचा थोडा सेन्स असला पाहिजे तुला कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये काय चालतं याचा थोडा अभ्यास असला पाहिजे सेट प्रॉपर्टी कशी करतात याचा अभ्यास असला पाहिजे तर त्या सगळ्या झोन्समध्ये तिच्याकडनं थोडं 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 शिकत मग माझा चॉईस पुढे हा होता की अभिनय हे माझा झोन आहे असं पण हा कळण्याचा क्षण कुठला होता की आपल्याला अभिनय करायचा आहे कारण डान्सचं पॅशन आहे होत आणि अभिनयाची संधी मिळत हो खरं सांगायचं तर आत्ताही मी डान्स आणि मध्ये असं मला असं होतं की दोन्ही करायला तितकंच आवडतं मला पण देवराईच्या नंतर खूप काम करत गेले मी मुंबईला राहत होते आणि एक डेली सोप केला आणि त्यानंतर मला वेळच मिळाला नाही डान्ससाठी तर पुढची काही ही मी कामाच्या याच्यात इतकी बिझी झाले की मी डान्सवर लक्ष नाही केंद्रित करू शकले आणि त्यामुळे डान्स थोडासा तिथे बाजूला पडला आणि अभिनय हा जास्त पुढे वाढत गेला <laughs> तर चॉईस अभिनयाला जास्त दिला पण मी एक खूप छान गोष्ट ऐकली होती रोहिणी भाट्यांची त्या कधीतरी असं बोलताना म्हणाल्या होत्या की नुसतं आपण एखाद्या कलेला आपल्यास करून चालत नाही त्या कलेनी आपल्याला <laughs> आपल्यास ला करावं लागतं तर कदाचित डान्सपेक्षा अभिनय कलेनी मला जास्त आपल्यास <laughs> केलं मी त्या कलेला आपल्यास करण्यापेक्षा असं म्हणत आणि सातत्याने काम <laughs> करणं शक्य होतं कारण सुमित्रा त्यांच्या संहिता ही तुझी मला अत्यंत आवडलेली अशी फिल्म ज्याच्यामध्ये तुझा रोलही खूप मोठा होता डबल हो, रोल तू केलेला होता त्या चित्रपटाबद्दल सांग हो संहिता हा सुद्धा खरं म्हणजे पहिल्यांदा मी करणार नव्हते कारण ती जी कॅरेक्टर होती ती माझ्या ओरिजिनल वयापेक्षा थोडी मोठ्या वयाची कॅरेक्टर आहे मिलिंद सोमन माझ्या ऑपोजिट करणार होता आणि तो खूप मोठा आहे वयापेक्षा वयाने त्यामुळे त्याला साजेशी अशी कोणीतरी हवी होती तर अचानक जी ऍक्ट्रेस करणार होती तिच्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम्स झाले आणि मग मा सुमित्रा मावशी म्हटली नाही तूच करू शकशील आणि तो अवघड होता तसा रोल पेलायला कारण एकतर प्री इंडिपेंडन्स काळातली ती राणी राणीचं काम करायचं होतं आणि दुसरीकडे आत्ताच्या मॉडर्न काळातली एक दिग्दर्शिका असे दोन रोल्स, रोल्स पार पडायचे होते तर ते माझ्यासाठी चॅलेंज होतं मी सुमित्रा मोजीला म्हणलं की हे जमेल का मला तर ती म्हणली आपण रिहर्सल्स करू प्रॅक्टिस करू आणि अर्थातच करून घेऊ आम्ही तुझ्याकडनं आणि जमेल तुला तर त्याच्यामध्ये दोन रोल्स केले एक म्हणजे राणीचा जिथे पूर्ण कम्प्लीट फिजिक पासून तिने मला बदलायला लावलं होतं दागदागिने कॉस्च्युम्स हे सगळं वेगळं होतं आणि पूर्ण थँक्यू पण ते पोस्चरपासून सगळं तिला वेगळं हवं होतं आणि दुसरी आत्ताच्या काळातली दिग्दर्शिका जी पूर्ण मॉडर्न जिच्या केसांपासून संपूर्ण गेटअप आम्ही त्याच्यामध्ये बदल आहे अशी ती द दिग्दर्शिका तर ते दोन रोल्स करणं चॅलेंजिंग होतं खूप अवघड होतं कारण असं काही नव्हतं की नवीन काळातलं शूटिंग नंतर केलं आणि मग राणीच्या काळातलं शूटिंग आधी सगळं संपवलं असं काही नव्हतं ते सायमल्टेनियसली पण दोन्ही गोष्टी करत होतो आणि ते पोस्चरपासून सगळं बदलणं इट वॉज अ चॅलेंज त्यात मी म्हणलं तसं त्याच्यात उत्तरा वावकर त्याच्यामध्ये मिलिंद सोमण त्याच्यामध्ये ज्योती मावशी होती राजेश्वरी होती असे चांगले चांगले कलाकार सगळे होते ज्याचं काही प्रमाणामध्ये दडपण तुमच्यावर पण ते आणि इट माझी सगळ्यात आवडती फिल्म ती आहे आतापर्यंत एखाद्या भूमिकेचा विचार किंवा तयारी तू कशी करतेस तुझी म्हणून काही पद्धत आहे का हो खरं म्हणजे आता ती माझी पद्धत बनली आहे पण सुरुवातीला मी तुला म्हणते तसं सुमित्रा मावशी ही माझी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड अशी सगळी होती असं मला वा, वाटतं आणि तिने खूप गोष्टी शिकवल्या मी फॉर्मल एज्युकेशन मध्ये नाही घेतलं पण सुमित्रा मावशीकडे ऑलमोस्ट एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकल्यासारखं शिक्षण तिच्याकडे मिळतं सर्वच लोकांना फक्त ॲक्टर्सना नाही दिग्दर्शक असतील असिस्टंट्स तिचे असतील बाकीच्या क्षेत्रातले लोक असतील तर सुमित्रा मावशींनी एक काहीतरी असंच इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवल्यासारखा एक फॉर्मॅट दिला होता आणि त्याची पहिली गोष्ट मला आठवते ती फक्त ॲक्टर्सच्या बाबतीत नाही तर ती सगळ्यांना सांगायची की स्क्रिप्ट चोख पाठ पाहिजे सगळ्यांचं मग आता मी शूटिंग्सना गेले की मला असं जाणवतं की जर असिस्टंट डिरेक्टरला विचारलं की आता कुठला सीन शूट करतोय तर तो, तो सांगू शकत नाही नाही सर सांगतील मग नंतर आल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगतो किंवा त्याच्याशी जर डिस्कस करायला गेलं की बाबा या सीनमध्ये मग आता काय असणार आहे तर त्यांना काहीच माहिती नसतं ते म्हणतात नाही काही नाही सरच सांगतील तुम्हाला मला आठवतं की सुमित्रा मावशीचा असा इन्सिस्टन्स असायचा की कॅमेरामन असेल कुठलंही डिपार्टमेंट असेल सगळ्यांना स्क्रिप्ट चोख पाठ पाहिजे आणि जर नसेल तर ती सांगायची जा तुम्ही तिथे बसा स्क्रिप्ट वाचा आणि मग माझ्या सेटवरती या तर सुरुवात इथून होती की स्क्रिप्ट चोख पाठ पाहिजे मग नावानी नंबरनी सुद्धा कळलं पाहिजे की छत्तीसावा सीन म्हणजे कुठला सीन तर तो, तो छत्तीसावा सीन हे कळत हे सगळ्यांना माहिती पाहिजे त्यामुळं स्क्रिप्ट चोखपाठ करायचं आज सुद्धा मी जेव्हा काम करते तेव्हा पहिले स्क्रिप्ट मागते जिथे स्क्रिप्ट आम्ही वेळेला देतो किंवा तुम्हाला नंतर पाठवलं जाईल इथे मी कामच करू शकत नाही आणि मला ते कम्फर्टेबल वाटत नाही त्याशिवाय ते, ते तुम्हाला ते कॅरेक्टर समजते असं मला वाटत नाही त्यामुळे पहिले स्क्रिप्ट पाहिजे त्याच्यावर काम करावं लागतं बरं आपलं फक्त रोल महत्त्वाचा असं नाही त्याच्या आजूबाजूचे सगळे रोल्स तितकेच महत्त्वाचे असतात त्यामुळे प्रत्येक माझ्यासोबत असलेल्या कॅरेक्टरविषयीचं माझं नातं त्या कॅरेक्टरशी माझं असलेलं इंट्रॅक्शन हे कसं असलं पाहिजे हे पैलू त्याच्यामध्ये असतात त्यामुळं स्क्रिप्ट हा महत्त्वाचा भाग आला आणि दुसरं म्हणजे मी स्वतः आत्ता काम करताना एका वेळेला खूप कामं करत नाही मी एका वेळेला एक प्रोजेक्ट करते त्यामुळं हे चालू आहे मग मध्येच दोन दिवस दुसरं काहीतरी करू आले तिकडे अजून तिसरं काहीतरी करून आले असं नाही एका वेळेला एक प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टवर पूर्ण फोकस करायचा ते कॅरेक्टर पूर्ण समजून घ्यायचं असं माझी पद्धत असते आणि कुठेतरी मला गौरीदे असं वाटतं की ते वाचता 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 स्क्रिप्ट जितक्या वेळेला वाचू तितक्या वेळेला आपल्यात ते काहीतरी त्या कॅरेक्टरचं भूतच शिरत असं मला वाटतं मी सुरुवात करते तेव्हा प्रत्येक वेळेला सापडणार कसं काय आपण का ह्याला पेळणार आहोत पण वाचता वाचता कुठेतरी सडनली करता करता असं जाणवतं की अरे आता एरवी सुद्धा मी जे काही ती त्या बोलते वागतेक्टर वागतेय काय का इतकं ते काहीतरी शिरतं क्षण असतो की हा आणि आता मी करू शकतो मग तुम्ही समोर काही आणलं तरी ते कॅरेक्टर तुम्ही जगतच जाता संपूर्णपणे पण ते त्या कॅरेक्टर मधन बाहेर बाहेर येणं ही पण पुन्हा अवघड गोष्ट असते हो, चित्रपट संपला की ते कॅरेक्टरही संपत हो। नटाच्या दृष्टीने हो। त्यातनं पुन्हा बाहेर पडणं आणि नवीन प्रोजेक्ट कडे जाणार मध्ये काही काळ घेतेस तू हो मी घेते त्यामुळे मी खूप म्हणलं तसं मी एक तर चॉईसनी काम करते मी खूप काम करत नाही आणि एक संपलं की मग गॅप घेऊन मग दुसरं काम करते मी अगदी दोन दोन दिवसाच्या सुट्ट्या घेते मध्ये मध्ये मला सलग रात्रंदिवस मी काम करत नाही मी उशिरापर्यंत रात्री काम करत नाही हे काही नियम मी माझ्यासाठी ठरवलेत आणि जिथे मला कम्फर्ट आहे हा सगळा कम्फर्ट मिळतो तीच प्रोजेक्ट करते असं बर सध्यात अस सुमित्रा ताईंच्या चित्रपटांच्या निमित्ताने अनेक फिल्म जाणं परदेशातल्या किंवा इतर बघणं आणि फिरणं असं तू केलंस का आणि तो अनुभव कसा खूप केलं तिच्यामुळे खरं तर जागतिक सिनेमा म्हणजे काय आहे हे कळलं मला आम्हाला सगळ्यांनाच कळलं मला आठवतं की एकतर घरात खूप लहान वयापासून आम्हाला संपूर्ण इंटरनॅशनल सिनेमा बघायला तिने दिला पण नुसतं इंटरनॅशनल सिनेमाचं महत्व आहे असं नाही तिचं कायम असं म्हणणं असं की भारतीय सिनेमा हा तितकाच ग्रेट आहे त्यामुळे बिमल रॉयपासून गुरुदत्तपासून सगळ्यांचे सिनेमे आम्ही खूप आवडीने लहानपणापासून बघत गेलो किंवा अगदी मराठी सिनेमे असेल तर प्रभातचे मराठी सिनेमे हे सगळे माझे फेवरेट म्हणजे कुंकू हा तर आमचा ऑल टाईम फेवरेट सिनेमा सगळ्यांचा आणि त्यामुळे हा सिनेमा आणि त्याच्या बरोबरीने जागतिक सिनेमा काय आहे कुठे आहे सध्या ह्याचा अभ्यास करणं सगळ्यांनी एकत्र बसून बघणं त्याच्यावर चर्चा करणं असं खूप चालायचं मग तो अगदी इटालियन दिग्दर्शक फेलिनी असेल किंवा मग कुरोसावासारखे दिग्दर्शक असतील या सगळ्यांचे सिनेमे आम्ही एकत्र बघून ब बघितले आणि तो सुरुवातीचा काळ तर असा होता की जेव्हा खूप फेस्टिवल्स नसायचे तेव्हा मोजके दोन चार फेस्टिवल्स होते आता प्रत्यक्ष खरात एक फिल्म फेस्टिवल असतो मग तुम्हाला आता फिल्म्स अनेक ठिकाणी बघायला मिळतात हां बघायला मिळतात ह्याच्यावर ओ टी टीजवर बघायला मिळतात आणि फेस्टिवल्समध्ये सुद्धा आता खूप लोकांना इझिली फिल्म्स बघायला मिळतात मग पिफला वगैरे तुम्ही गेलात तर तिथे आजकाल तरुण मुलं खूपच उधार त्यांना खूप एक्सपोजर मिळतं पण आमच्या वेळेला तसं नव्हतं आणि त्यामुळे मग मला आठवतं की दिल्लीला एक कुठली तरी संस्था होती ज्या संस्थेमध्ये जागतिक सिनेमाच्या सी मिळायच्या मग दिल्लीला प्रत्येक वेळेला गेलं की त्या सी जमवायच्या त्या जमून आणायच्या आणि मग सगळ्या युनिटनी एकत्र बघून बसून तो सि ते बघायचे असं सगळं ते कल्चर होतं तसंच प्रवास तिच्याबरोबर प्रवास खूप केले असा सगळा एक एक्सपोजर छान मिळत गेलं तिच्यासोबत आता पुढच्या भागाकडे येऊया की सुमित्रा ताईंच्या <laughs> नंतर तू ज्या फिल्म्स करते आहेस किंवा त्या व्यतिरिक्त ज्या फिल्म्स करत राहिलीस पूर्ण वेगळं कल्चर असलेले असे हे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये रुल्डीस कशी मिळत खरं म्हणजे आता मी माझं माझं स्वतःचं एक झग तयार केलं आहे आता मला असं वाटतं की माझ्या माझ्या चॉईसनी मला सिनेमे करायचे आहेत गर्दी आहे म्हणून खूप केलं किंवा यश आणि पैसा ह्याच्यासाठी खूप काम करत राहिलं हा माझा चॉईस स्वतःचा कधीच नव्हता आणि कधीच नाही आहे त्यामुळे आता जे माझ्याकडे फिल्म्स खूप येतात आता पण मी त्याच्यात सिलेक्ट करून माझ्या माझ्यासाठी घेते मग आता नागराज मंजुळेची नाळसारखी फिल्म असेल किंवा मी मध्ये तेलुगू फिल्म केली एक जॉर्ज रेड्डी नावाची सुधाकर रेड्डीने डिरेक्ट केली होती त्यानंतर मी एक मल्याळम फिल्म केली आत्ता खूप चांगला मल्याळम ॲक्टर आहे तो त्याच्यासोबत एक मल्याळम फिल्म केली तर हे चॉईसेस स्वतः करत गेले स्क्रिप्ट वाचून आणि चांगलंच काहीतरी करायचं असं म्हणून आणि त्या सगळ्यामध्ये आता करती आहे खूप बिझी आहे त्या सगळ्यामध्ये दुसरी गोष्ट ही की सगळ्या गोष्टी मला करून पण बघायच्या होत्या मग मला असं वाटलं की आपलं पटकन एक जॉनर तयार झाल्यासारखं लोक ट्रीट करतात मी देविका म्हटलं की मग ती आता ही फिल्म करणार नाही आणि अशीच एका कुठल्या तरी रिअलिस्टिक टाईपची फिल्म करेल असं होऊ नये म्हणून काही कमर्शियल फिल्म्स केल्या म्हणजे मी गर्ल्स सारखी फिल्म केली जी तद्दन कमर्शियल आणि पोस्टर बघून अरे देविका आहे एंटरटेनिंग अशी ती फिल्म होती तर <laughs> ती फिल्म केली त्यानंतर मध्ये नावाची एक oh. फिल्म होती नंदूची आणि माझी ती पूर्ण कमर्शियल आणि वेगळ्या hmm. पद्धतीची hmm. फिल्म होती मी सिरियल मी म्हटलं तसं मध्ये एक डेली सोप केला कारण मला एकदा कधीतरी डेली सोप करून बघायचा होता तर ते सगळं सुद्धा चॉईसनी करत गेले पण नाव आय एम ॲट अ स्टेज की जिथे मला असं वाटतं की आता सिलेक्ट करून काम करायचंय मला आणि तेवढं सिलेक्टिव्ह आता फक्त करतोय दुसरा भाग पण येऊन हो आता दहा नोव्हेंबरला रिलीज होतोय नाळचा दुसरा भाग आणि खूप कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात तीच मागची स्टोरी आम्ही पुढे नेली आहे त्यामुळे श्री आहे नागराज आहे मी आहे आम्ही ते लोक जुने तर आहोतच पण आणखी नवीन खूप कॅरेक्टर्स आहेत नवीन वेगळ्या पद्धतीची स्टोरी आहे त्यामुळे लोकांना बघायला मजा येईल नागराज मंजुळन सोबतचा अनुभव कसा होता कारण त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा मराठी चित्रपट हो हो आणि तो रुळवला पण हो हो त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता स्वतः कवी असलेला दिग्दर्शक हो कवी तो आहेच एक खूप चांगला कवी तो आहे आणि तो खूप सेन्सिटिव्ह दिग्दर्शक आहे मुळात असं मला वाटतं कारण नागराजचा एक तर रिअलिस्टिक झोन आहे संपूर्ण काम करायला जो मला आवडतो आणि जो माझा स्वतःचा पॅटर्न आहे तर एक तो एकतर ॲक्टर्सना खूप स्वातंत्र्य देतो म्हणजे स्क्रिप्ट जे काही आहे ते आम्ही सगळं चोखपाठ केले असं नसतं मी डायलॉग सगळे पाठ केलेत असं था नाही त्याला जर सांगितलं की या पद्धतीने मी मला कम्फर्टेबल आहे असं करते तर तो तिथे स्वातंत्र्य देतो आणि काही दिग्दर्शक जे स्वातंत्र्य देणारे असतात त्यांच्याबरोबर कुठेतरी तुम्हाला आणखीन कम्फर्ट झोन तयार होतो तर नागराज त्या पद्धतीचा दिग्दर्शक आहे मी अनेकदा एखादं फंबल जरी झालं तरी तो म्हणतो की ते फंबल राहू दे मला ते हवं आहे कारण ते खरं वाटतं फंबल अनेकदा तुम्ही काय अगदी असं स्पष्ट आणि छानच बोलता येरवी असं नाही तर ते फंबलसुद्धा राहू दे अशा पद्धतीचा तो दिग्दर्शक आहे त्यानंतर त्याला मला असं वाटतं माणसाच्या पर्सनॅलिटीज फार चांगल्या कळतात त्यामुळे एखादं कॅरेक्टर उभं करताना त्याच्यातली गुंतागुंत त्याच्यातले इमोशनल जे काही धागे दोरे असतील ते त्याला फार चांगले कळतात आणि ते तो तुमच्याकडून चांगला काढून घेतो असं मला वाटतं त्यामुळे नागराज हा खूप सेन्सिटिव्ह दिग्दर्शक आहे आणि अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला फार मजा येते पण जसे सेन्सिटिव्ह दिग्दर्शक आहेत तसे सेन्सिटिव्ह नसलेले पण दिग्दर्शक मग कसं जमवून घेते कधी कधी कॉन्फ्लिक्ट होतात मग अशा ठिकाणी तुम्हाला थोडस असं एक बॅकफुट जावं लागतं आणि स्वतःला सांगावं लागतं की दिग्दर्शक इज द कॅप्टन ऑफ द शिप <laughs> त्यामुळे अनेकदा वाद होतात अनेकदा चर्चा होतात की मला हे कन्विन्स नाही होते <laughs> पण त्या दिग्दर्शकाची ती फिल्म असते जी तुम्ही चूज केलेली असते <laughs> आणि शेवटी कमिटमेंट म्हणून तुम्हाला काही गोष्टी मान्य कराव्या लागतात <laughs> त्यामुळे कर सिनेमे केलेस तू ती हो। इंडस्ट्री आपल्यापेक्षा कशी वेगळी आहे खरं म्हणजे क्रिएटिव्हली आपल्याकडे जास्त चांगलं काम चालतं मराठीमध्ये असं मला वाटतं म्हणजे मराठीचे विषय खूप जास्त चांगले आहेत मराठीमध्ये जास्त खऱ्या फिल्म्स बनतात खर काहीतरी देणाऱ्या फिल्म बनतात साऊथ कडे थोडंसं सा लाऊड आहे सगळंच त्यांचं तेलगू मध्ये तर खूप आहे त्यामुळे ते वेगळंच जग आहे त्यांचं पण त्यांच्याकडे डिसिप्लिन नावाची ना। गोष्ट खूप चांगली आहे जी आपल्याकडे अजिबात की मी तेलुगू फिल्म जेव्हा करत होते तर तेव्हा माझं दोन तीन दिवसाचं शूट झालं आणि रविवार होता आणि माझं एक सीन का काहीतरी राहायला होता आणि ते मला म्हणलं की आपण सोमवारी तो सीन शूट करू तर मी त्यांना म्हणलं की मी हैदराबाद मध्ये शूट करत होते म्हणलं मला परत पुण्याला जायचंय एका सीन साठी कशाला तुम्ही मला ठेवताय उद्या करून टाकू आपण तो किंवा रात्री शिफ्ट संपल्यानंतर एक तेवढा सीन करून टाकू तर ते मला म्हणले नाही मॅडम आम्ही असं काम करत नाही रविवार हा सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस असतो आणि कोणीही रविवारी काम करायला येणार नाही त्यामुळे एका त्या सीन साठी अख्खा रविवार मला त्यांनी थांबून ठेवला होता आणि तो आम्ही सोमवारी सकाळी शूट केला आणि मी परत गेले तर इतक्या डिसिप्लिननी ते लोक काम करतात त्यांच्या पॅकअपचे शिफ्ट ठरलेले आहेत त्याच्या पुढे ते जात नाहीत रविवार हा सुट्टीचा दिवस असतो आपल्याकडे रविवार म्हणजे असं काही कन्सेप्टच नाही आहे फिल्म इंडस्ट्रीत रविवार वगैरे तर हे मला फार कौतुक वाटतं त्यांचं त्या सगळ्या गोष्टी मात्र शिस्तीनीच सगळं चालतं शिस्त्री पहिल्यापासून तयार असतं अगदी अगदी मी जे केलं त्याच्यामध्ये मला ते, ते लोक चांगले होते आणि स्क्रिप्ट स्क्रिप्ट सगळं व्यवस्थित शिस्तीत देविका आता खूप संधी आहेत म्हणजे तू सांगितलस तसं निरनिराळ्या भाषांमध्ये तू काम करू शकतेस किंवा डेली सोप्स आहेत ओटीटी वरच्या मालिका वेब सिरीज आहेत खूप संधी आहेत आणि म्हटलं तर संधी आहेत पण बाहेरनं बघणाऱ्याला वाटतं की अरे काय गोंधळ आहे याच्यात माणसांनी कुठे काम करायचं कसं ठरवायचं तू तुझा निर्णय कुठल्या क्रायटेरियाच्या आधारे घेतेस की आता हां या ह्याच्यामध्ये मी काम करणार आहे खरं म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे की आता ओटीटी आहे टेलिव्हिजन आहे फिल्म्स आहेत सोशल मीडिया आहे इन्स्टा आणि फेसबुक आणि ह्याच्यावरचं सगळं जे काही ओव्हर एक्सपोजर सगळं तयार झालेलं आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड करेक्ट करेक्ट सगळंच खूप आहे मी थोडी कमी मोहात पडणारी मुलगी आहे या गोष्टींमध्ये त्यामुळे मी रील्स बिल्स या जगामध्ये नाही अजिबात मी ते करत नाही आणि मला ते सगळं बघवतही नाही अशी काही माणसं असतात म्हणलं तर मागासलेली अजून म्हणलं तर माझा तो चॉईस आहे त्यामुळे ते सगळं मी करत नाही पण असंही वाटतं गौरीताई मला की अनेक ऍक्टर्सना सध्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत ज्या पूर्वी नव्हत्या माझ्यासोबतच्या अनेक ऍक्टर्स असे होते की ज्यांना वाटायचं की ठराविक दिग्दर्शक ठराविक ऍक्टर्सनाच घेतात मग आम्हाला कोण घेणार आम्हाला संधीच मिळत नाही मग नोकरी करता करता एखादं कुठेतरी काम मिळालं तर ते करा आणि मग पैसेच मिळत नाहीत मग या क्षेत्राकडे वळायचंच का नाही आणि मग कामच नाही मिळणार तर आम्ही सर्व्हाइव्ह कसं करायचं असे प्रश्न खूप होते आता कदाचित ते कमी झालेत असं मला वाटतं म्हणजे आता अपॉर्च्युनिटीज खूप मिळतात म्हणजे पूर्वीसारखं नोकरी करून नाटक सिनेमा अशी गोष्ट आता राहिली नाहीये कारण तुम्हाला कुठे ना कुठे कामं मिळतात बरं आता एकच हिरो आणि तोच एकटा स्टार असं सुद्धा कमी झालंय आता खूप लोक खूप काम करतात तुम्ही अनेकदा नोंद असताच नाही म्हणजे नाळ आता पाच वर्षापूर्वी पहिला येऊन गेला पण मधल्या काळामध्ये खूप काम झालं जे असं स्टारी असं काही त्याला हे नसतं पण कामं मात्र खूप केली गेली तर असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे त्यामुळे अपॉर्च्युनिटीज खूप तयार होणं हे या सगळ्याचा मला एक फायदा आहे असं वाटतं शिवाय आता कुठेतरी असं वाटतं की आपण चांगला ऑडियन्स पण तयार करावा लागतो तर मला असं वाटतं की या सगळ्या नेटफ्लिक्स असेल किंवा हे असे काही जे बडे आत्ता ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी काही प्रमाणामध्ये तरुणांमध्ये एक चांगला uh, रिसिवर्स तयार केले तरुणांमध्ये मग पूर्वी फक्त uh, कमर्शियल फिल्म्स किंवा हिंदी uh, एंटरटेनमेंट एवढंच आपण बघायचो आता नाही म्हटलं तरी एक तरुण पिढी नेटफ्लिक्सवर जाऊन काहीतरी चांगलं बघू इच्छिते आणि तो एक आपण व्ह्युअरशिप तयार केली आहे या सगळ्या ओ टी टीजनी तयार केली आहे कारण खूप हो, तो तो नौ, 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 पड़ क्लासी आणि चांगल्या दर्जाची एंटरटेनमेंट सुद्धा मिळते आता अवेलेबल आहे त्यामुळे हे काही फायदे नक्कीच झाले पण हे क्लासी ऑडियन्स तुझे म्हणतेस की ज्याला समजताय आता चांगलं काय आहे त्याच्यासाठी चित्रपट निर्माण करणं ही पूर्ण चॅलेंजेस म्हणायला पाहिजे ना हे लक्षात घेऊन करणं हो की चांगलंच करायला पाहिजे आता आपण जे काही निर्मिती करू ती चांगली असली तसं तर आहेच आहे आणि मला असं वाटतं की आपण ऑडियन्स तयार पण करावा लागतो म्हणजे मला असं वाटतं की ही सगळी आपलीच जबाबदारी आहे असं म्हणण्यात काही पॉईंट नाही की बाबा लोक आमचे सिनेमे बघायला येतच नाहीत लोक नाहीच येणार आहेत तुमचा सिनेमा बघायला ही तुमचीच जबाबदारी आहे की तुम्ही चांगला सिनेमा बनवायचा चा। लोकांचा कान आणि लोकांची दृष्टी तयार करायची चांगलं बघण्याची आणि तो पोचवायचा लोकांपर्यंत की या आम्ही काहीतरी चांगलं करतोय ह्याच्यासाठी चांगलं करतोय हा मुद्दा महत्वाचा आहे याच्याबद्दल दुमत नक्कीच नाही पण ग्लॅमरलाच आता जास्त आपण महत्व देऊ लागलो लागलो म्हणजे अनेक अभिनेत्री आपल्याला इतक्या ग्लॅमरस सगळीकडे दिसतात म्हणजे समोर बसलेली देविका मला ग्लॅमरस आहे असं मी नाही म्हणत आणि तू <laughs> बाय चॉईस तू हे निवडलेला असणार की oh. सतत आपण ग्लॅमरस दिसणं हो oh. याच किती टेन्शन असेल ना आणि तू कसं याच्यामध्ये आपण नाही तसे राहायचं असं ठरवलंयस का हा निर्णय कसा घेता आला हो oh. ह्याचं कारण एकतर खरं म्हणजे हे आहे की मला वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायच्या असतात त्यामुळे हिरोईन मटेरियल आणि झाड त्यांच्या मागे पळत नाच करणं आणि नुसतंच सुंदर सुंदर दिसणं ह्याला महत्त्व मी स्वतःच कमी देते म्हणजे मी गिव्हन अ चॉईस तुला कसे ऍक्ट्रेस व्हायचं असं तुम्हाला जर विचारलंस तर मला मी जशी आहे तसंच राहायला जास्त आवडेल मी आजही ज्या फिल्म्स चूज करते तिथे त्यांना सांगते की मी खूप मेकअप नाही करणार मी कमी मेकअप करेन तुम्हाला चालत असेल तर मी करते नाही मी नाही करणार तर त्यामुळे या सगळ्या चौकटी मी माझ्यासाठी तयार केलेल्या आहेत आणि सुदैवानी तू म्हणतेस मग अशी म्हणतेस तसं की ओ टी टीज आणि याच्यामध्ये आता हे कल्चर आणखीन वेगळं तयार झालं आहे की जिथे चांगली वेब सिरीज करताना दिग्दर्शकच मला सांगतो की आम्हाला रिअलिस्टिक लुक हवाय तुम्ही जसे आहात तसे तुम्ही या त्यामुळे तुम्ही काहीतरी छान एखादी एसीपीचा रोल करतेय तर ती मस्त ग्लॅमरस दिसेल अशी अपेक्षाच नसते या काही प्रोजेक्ट च्या दिग्दर्शकांना हा खूप यायला लागले आहे खूप यायला लागलेत तर त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांबरोबर काम करणं हा माझा चॉईस असतो राहिला प्रश्न ग्लॅमर आणि याचा तर माझा एरवी सुद्धा व्हॅल्यू म्हणून मी जगताना असं मानते की पुरुष अनेकदा या सगळ्या बाहेर पडले आहेत म्हणजे कुठलाही मेल ऍक्टर हा पटकन मेकअप करून आणि ग्लॅमरस दिसून तुमच्या समोर येत नाही तो जसा असतो तसा तो वावरत असतो आणि आपण पटकन स्वीकारतो पण ऍक्ट्रेसेस मात्र सतत मेकअप केला पाहिजे सतत लिपस्टिक्स असल्या पाहिजेत ब्राईट सतत काहीतरी ते रेंटवर आणलेले ग्लॅमरस कपडे घातले पाहिजेत अशा एका इमेज खाली आहेत आणि हे खूप मला कुठेतरी असं पॅट्रिअर्कलच वाटतं हा सगळा पुरुषी डॉमिनेशनचाच प्रकार वाटतो की बाईनी सतत सुंदरच दिसलं पाहिजे तर हे मोडायला पाहिजे कुठल्या तरी पॉइंटला कुठल्या तरी कुणीतरी आणि कुणी मोडायचा हा प्रश्न आपणच मोडायचं त्यामुळे ती ते मोडायचा प्रयत्न काही प्रमाणात करते त्यामुळे मी बऱ्याचदा नाही मेकअप करून जायचं जसे आहोत तसं जायचं असं ठरवते आणि या चौकटींच्या बाहेर पडायचं असं ठरवलेलं आहे त्यामुळे नो मेकअप नो ग्लॅमर मी जशी आहे तशी आहे आणि खूप लोकांना ते आवडतं प्रत्येक ठिकाणी गेलं की लोक मला असं म्हणतात की तुम्ही किती साध्या आणि छान राहता तर ह्याचा अर्थ ते कुठेतरी अप्रिशिएट पण केलं जात आहे त्यामुळे मी तशी वावरते मी कधी कुठल्याही प्रमोशन्सना भाड्याचे कपडे घालत नाही मी माझे जे कपडे आहेत ते घालून जाते आणि ते माझ्या चॉईसचे असतात त्यामुळे मी माझ्या चॉईसचे कपडे वापरते मी आहे ही अशी आहे आहे पण ही सगळं मी आहे ही अशी आहे असं म्हणण्याचा जो प्रवास आहे तो फार महत्वाचा वाटतो मला की वाचन असेल चांगल्या फिल्म्स बघणं असेल चांगलं संगीत ऐकणं असेल आणि एक कलेचं साहचर्य सतत सा कुटुंबामध्ये असणं याचा फार भाग आहे या सगळ्यामध्ये तर तुझ्यावर वाचनाचे असे, असे संस्कार किंवा तू आवडीने काय वाचलंस आणि कशी मो, लहानाची मोठी होईपर्यंत काय काय वाचलं होतंस खूप वाचनाचे संस्कार नाही आहेत माझ्यावर मी कमी वाचते पण तरी भैरप्पा आणि हे सगळे आवडते लेखक आहेतच माझे आणि यांचं अनेक गोष्टी वाचलेल्या आहेत किंवा दुर्गा भागवतांचं वाचलेलं आहे हे सगळ्यांचं खूप वाचले आत्तापर्यंत पण मला असं वाटतं की मी सिनेमानीच स्वतःला जास्त ग्रूम केलं आहे पुस्तकांपेक्षा सुद्धा आणि त्याचे संस्कार माझ्यावर खूप आहेत म्हणजे मला बिमल रॉय गुरुदत्त हे सग सरख्यांसारखे दिग्दर्शक आवडतात मला स्मिता पाटीलसारखे ॲक्ट्रेस खूप आवडायची त्यामुळे ते ती दिशा पकडायचं असं कायम ठरवलं होतं आणि घरामध्ये अर्थातच ते संस्कार होते माझ्या मला सुमित्रा मावशीच्या नितळ या सिनेमाचा विशेष उल्लेख करावा असं कारण त्या फिल्मनी माझ्यावर खूप इन्फ्लुएन्स केला सौंदर्य नावाच्या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये नितळ हा कोडावरचा सिनेमा आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या तोंडावर संपूर्ण कोडाचा मेकअप आहे आणि मला आठवतं की जेव्हा सुमित्रा मावशी म्हणली की असं असं कोडावरची फिल्म आहे तुला हातावर तोंडावर ते कोडाचे डाग घेऊन काम करायला लागेल तर सगळ्या मुलींसारखं तरुण होते मी तेव्हा आणि तरुण सगळ्या मुलींसारखं मी पण असं म्हणलं की बापरे ते असं पांढरे डाग वगैरे म्हणजे मग माझं करिअर काय वगैरे आणि मग असं करायचं का वगैरे तर ती मला म्हणली की बघ तुला मेकअप करू आपण आणि एकदा बघू मेकअप करून आणि ठरवू मग तू ठरव काय करायचं ते आणि मेकअप मेकअपमधला बोललो ट्रायल्ससाठी आणि तो आला दिनेश नाईक ज्याला नंतर अवॉर्ड मिळाला होता स्टेट अवॉर्ड त्याच्या मेकअपसाठी तर तो, तो आला आणि त्यांनी तो सगळा चेहऱ्यावर माझ्या कोडाचा मेकअप केला पांढरे डाग हातावर बितावर सगळे आणि तो म्हणला मी तुला आत्ता नाही मिरर दाखवत तुला संपूर्ण मेकअप झाल्यानंतर आरसा दाखवतो आणि त्याने नंतर मला आरसा दाखवला आणि मी ते बघितलं आणि मी घाबरले होते प्रामाणिकपणे मी सुमित्रा मंशुला म्हणलं बापरे हे काय हे म्हणजे असं तर ती म्हणली की खूप छान दिसती असतो मग मला खूप सुंदर दिसते असतो म्हणलं ठीक आहे रोल चॅलेंजिंग आहे आणि करूयात आपण आणि कामाला सुरुवात केली आम्ही आणि रोज मला आठवतं की सगळे रिमा लागू होत्या नीना कुलकर्णी होती विजय तेंडुलकरांनी त्याच्यामध्ये काम केले सग गोखले विक्रम गोखले होते सगळ्यांकडून रोज मला असे कॉम्प्लिमेंट्स मिळायचे की किती छान दिसतात हे डाग तुला आणि मला एक दिवशी आठवतं विजय तेंडुलकर मला म्हणाले की तू एरवी सुद्धा ते पांढरे डाग लावून का नाही फिरत किती सुंदर दिसतीस तू तर मी तिला म्हणलं माझी व्याख्याच बदलली सौंदर्याची जे त्या सिनेमात सुद्धा तिने म्हणलं आहे की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये आहे आणि त्याच्यानी मला असं वाटायला कोण असलेल्या मुली सुद्धा सुंदर दिसूच शकतात जसं एखादं रंगीत पानाला डाग असलेलं पान सुद्धा आपल्याला छान वाटतं झाडा झाडावरचं तर त्या सगळ्या फिल्मनी माझ्यावर खूप इन्फ्लुएन्स केलं आणि मी असं ठरवलं की नाही आपण जे आहोत ते आपण सुंदर आहोत कारण ते आतून सौंदर्य तयार होतं सौंदर्य फक्त इथे नसतं गोरा रंग आणि ग्लॅमर हे सौंदर्य नाही डेफिनेटली राईट तर त्या फिल्मचा खूप इन्फ्लुएन्स माझ्यावर आहे असं hmm. मला वाटतं आता hmm. जे मी मी आहे ते असू शकते या दृष्टीने तुझं स्वतःच कुटुंब ही चित्रपटाशी निगडित असंच आहे तुझे तुझा नवरा चित्रपट क्षेत्रातलाच आहे तर त्याच्याबद्दल सांग वीरेंद्र वळसंकर त्याचं नाव आणि तो डॉक्युमेंटरीज बनवतो त्याला विष्णुपंत दामले नावाची एक डॉक्युमेंटरी त्यांनी बनवली होती ज्यासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं आत्तासुद्धा त्यांनी एक गडचिरोलीतल्या आदिवासींवर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे तर या क्षेत्रात तो आहे तो स्वतः एडिटर आहे फिल्म एडिटर आणि सुमित्रा मावशीच्या काही फिल्म्स त्यांनी एडिट केल्या आहेत त्यामुळे दोघं मिळून आम्ही काम करत असतो या फिल्म नहीं। नहीं। ले। चित्रपट बघतच <laughs> असणार ती खूप लहान आहे अजून ती आता आठ वर्षाची आहे त्यामुळे ती बघते सिनेमे पण खूप ओव्हर एक्सपोज या क्षेत्राला तिला करावं असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे ती तिच्या तिच्या जगात रमलेली असते आणि त्यामुळे आता फार सिनेमे माझे तिने बघावेत किंवा इन्सिस्ट असं मी काही करत नाही तिच्या तिच्या दृष्टीने तिला जेव्हा तिला सिनेमा काही बघायचे असतात तिला ती आता काही अशा वयात थोडी पॉझिसिव्ह असते माझ्याबद्दल त्यामुळे मला आठवत नाळ पहिला जेव्हा रिलीज झाला तेव्हा लोक खूप ओळखायला लागले होते आणि सगळीकडे मुलांची गर्दी व्हायची माझ्या भोवती लहान मुला हा माझा सगळ्यात मोठा फॅन क्लब होता तेव्हा त्यामुळे छोटी छोटी मुलं येऊन फोटो काढायची आणि मग ती खूप इन्सिक्युर व्हायची त्याच्यात मग तिचं व्हायचं की माझी आई आहे तुम्ही का तिच्याबरोबर फोटो काढताय त्यामुळे ती आत्ता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की जिथे आई ही आपली आई आहे सिनेमे फार माझे बघावेत असं काही ती आत्ता त्या तरी ह्याच्यामध्ये नसते आणि मी इन्सिस्ट आहे तसं काही करत देविका आपल्या गप्पा खूप रंगू शकतात पण आपल्याला वेळेचं बंधन थांबायला हवं तू जी जडणघडण ज्या पद्धतीच्या सिनेमात झाली त्यात जे शिकलीस ते घेऊन तू पुढची वाटचाल करतेस ते जपण्याचा प्रयत्न करतेस आणि ग्लॅमर कुठेतरी मागे आहे आणि मी आहे ती अशी आहे सौंदर्याची व्याख्या पण तू सांगितलीस या सहज तुझा पुढचा प्रवास तुझ्या मनासारखा घडो आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तू आलीस त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आणि शुभेच्छा तुला थँक्यू सो मच so